नमस्कार मित्रांनो, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, जळगाव या जिल्ह्यांसाठी आम्ही नागली पापड, कुरडया व तसेच शेवया, हातशेवया, दाळचे वडे हे आम्ही पुरवत असतो. आम्ही शेतावरती, शेतघरातच राहतो, शेतावरतीच राहतो व तिथूनच आम्ही सर्व वस्तू बनवत असल्यामुळे त्या शुद्ध व चांगल्या प्रतीचा माल वापरून तयार केलेला असतो. त्यामुळे ग्राहकांना तुम्हाला जर घरपोच वस्तू हव्या असल्यास तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क साधू शकता. पूजा गृह उद्योग, देवळी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. मोबाईल क्रमांक 84 11 85 60 70. सर्व कुरडया, पापड, शेवया हा माल शेतावरच बनत असल्यामुळे शुद्धतेची खूप हमी ही देता येते. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही शेतामध्येच तयार झालेल्या वस्तूंपासून, पिकांपासून, धान्यांपासून हे बनवत असल्यामुळे आमचं यावरती आम्हाला थोडं 2 पैसे स्वस्तामध्ये द्यायलासुद्धा या वस्तू परवडत असतात. आम्ही काय ठरवलं की आपल्या शेतात पिकलेला माल बाजारात न देता त्यावरच प्रक्रिया करायची आणि तेच आपण बाजारात विकायचं अशी आम्हाला कल्पना सुचली. म्हणून आम्ही शेतमाल बाजारात न विकता त्यावर स्वतःच्या शेतातच प्रक्रिया करतो आणि मग तो बाजारामध्ये उतरवतो. त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी नफा मिळतो. 2 पैसे तरी मुंबई पुणे सिटीमध्ये राहणारे किंवा औरंगाबाद पुण्यामध्ये राहणारे बांधव आमच्याकडून हा माल कुरडया, नागली पापड वगैरे घेऊन जाण्यासाठी उत्साही असतात. तुम्ही बघू शकता आम्ही असे रॅक बनवलेले आहेत व त्यावरती कुरड्या, नागलीचे पापडे सुकू घातलेले आहेत व हे 1 दिवस उन्हामध्ये चांगले सुकल्यानंतर आम्ही ते लगेच काढून व्यवस्थित बॉक्स पॅकिंग करून आणि साठवणूक करून घरात ठेवत असतो व जसे ऑर्डरी आल्या तसे आम्ही देत असतो. शक्यतो आमच्याकडे माल हा कधीच पडून राहत नाही. फ्रेश फ्रेश माल बनवतो आणि फ्रेश फ्रेश माल जात असतो. मागणी जास्त असल्यामुळे आमच्याकडे थोडासुद्धा माल पडून राहत नाही. ऑर्डर आल्यानंतर आम्हाला 8 ते 10 दिवस ऑर्डर पूर्ण करण्यासाठी लागतात. त्याचं कारण म्हणजे आम्ही मागील बऱ्याच वर्षापासून हा व्यवसाय करत असल्यामुळे बराच समाधानी ग्राहक वर्ग आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्हाला 4 ते 5 महिने फुल काम असतं व इतर दिवस आम्ही मटन मसाले, खिचडी मसाले, मिरची पावडर यावरतीसुद्धा काम करत असतो. तरी पुढील प्रमाणे तुम्हाला दाखवतो. नमस्कार, मी सविता पाटील, महिला चक्र जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज नाचणीचे पापड बनवणार आहे, म्हणजे आमच्याकडे नागली म्हणतात. तर हे बघा, मी एक माप घेतलेलं आहे, पीठ बघू शकता तुम्ही, पीठ एक माप घेतलेलं आहे मी. तर मी एक माप घेतलेलं आहे पिठाचं, याला आम्ही आमच्याकडे खानदेशमध्ये आजलं म्हणतो. तर मी एक आजलं एक पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी आता हे साहित्य घेतलं आहे बघा. मी आता मीठ घेतलेलं आहे. आता इथं बघा, मी आजल्यावर पीठ घेतलेलं होतं, तरी तुम्ही हे आजलं 2 माप पाणी घेतलेलं आहे. तर आपल्याला एकच माप पाणी ठेवायचं आणि एक माप काढून घ्यायचं, आपल्याला अर्धं पाणी काढून घ्यायचं, म्हणजे लागलं तर वरून टाकायचं. ते पाणी कमी जर पडलं तर थंड पाणी घालायचं नाही, गरमच पाणी घालायचं. बघा छान तयार झालेलं आहे आपलं नागलीचं पीठ. बघा किती छान झालेलं आहे. आता घेरलं गेलेलं आहे पीठ. आता आपण गोट्या काढून घेऊ त्याच्यामध्ये. बघा छान झालेलं आहे. आता आपण त्यात थोडं पाणी घालू. आता
पाणी अजून लागणार आहे आपल्याला. मऊ करायचं आहे त्याला. अजून निंबर आहे पीठ. आदलं भर पीठ एक महिला घेऊ शकते. बघा अशा पद्धतीने लाटा करून घ्यायचे. लाटे करायला जास्त वेळ नाही लागत. मग नुसतं ती जर पीठ घेतलं ना घेऊन छान लाटे येतात मस्त. तर बघू शकतो म्हणजे छान पापड सुद्धा आलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे पापड करून घ्यायचे. आता खूप छान गोल येतोय बघा. पापड सुद्धा लाटी तर मी गोल नाही केलेली पण पापड बघा कसं येतो मस्त. कारण मी एकदम आलंच घेरलेलं आहे ते पीठ त्याच्यामुळे. करू बंद छान झालेलं पीठ बघा. आता आपण एका हातात पिशवी घालून देऊ म्हणजे आपल्या हाताला चपके नाही लागणार. थोडं डिंकाचं पाणी लावून घ्यायचं पिशवीला. बघू शकता तुम्ही आम्ही असे रॅक केलेले आहेत पापड टाकण्यासाठी. आपण पापड तुम्हाला टाकून दाखवते. बघा अशाच पद्धतीने आपल्याला सगळे पापड करून घ्यायचे आता. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.